हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू सी टेम्प्लेट नंबर ट्वेंटी फोर फ्रॉम द ब्रिज कोर्स इट्स फॉर स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश ओके नाव सी लर्निंग आउटकम्स अंडरस्टैंड्स क्वेश्चन्स रिक्वेस्ट कमांड्स इन गेम्स अँड स्पोर्ट्स अँड ऍक्ट्स अकॉर्डिंगली काय करायला सांगितलं आहे त्यांनी क्वेश्चन असतील प्रश्न असतील रिक्वेस्ट म्हणजे काय विनंती ज्याला आपण म्हणतो आणि कमांड्स आज्ञा अशा पद्धतीचे जे काही वाक्य असतील तर ते काय करायचं आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कुठलं तर गेम्स आणि स्पोर्ट्समधल्या ज्या काही या रिक्वेस्ट कमांड्स आणि क्वेश्चन्स असतील ते समजून त्या पद्धतीने ॲक्ट करायची कृती करायची ओके नाव लिव्ह द इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स लेटेस्ट सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स फर्स्ट लिसन केअरफुली टू ऑल द इन्स्ट्रक्शन्स डू इट इमिजिएटली जे काही इन्स्ट्रक्शन्स जे काही सूचना का दिल्या जातील त्या व्यवस्थितपणे ऐकायच्या आहेत आणि पटकन त्याच्यावर आधारित अशी कृती करायची आहे सेकंड ट्राय टू अंडरस्टँड इट अँड हाऊ टू यूज इट इन फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन्स तर आपल्याला काय करायचं आहे त्या सूचना समजून घ्यायच्या आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर त्यांचा यूज औपचारिकरित्या आणि अनौपचारिकरित्या कशा पद्धतीने होतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पा तर फर्स्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी फर्स्ट रीड द क्वेश्चन्स अँड अँसर द करेक्ट आन्सर सर्कल म्हणजे काय तर सर्कल करायचंय आपल्याला करेक्ट आन्सरला जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे दोन आन्सर दिलेत बाळांनो तर एक करेक्ट असणार आहे आणि एक इनकरेक्ट म्हणजे चुकीचं असणार आहे आणि जे करेक्ट आन्सर आहे जे बरोबर आन्सर आहे त्याला आपण सर्कल करणार आहोत पहा तर मग मी सगळ्यात जे काही आन्सर्स आहेत त्यांना तुम्हाला सर्कल करून दाखवलं इकडे तर आपण पाहूयात फर्स्ट क्वेश्चन ए सेड व्हेन इज द क्रिकेट गेम क्रिकेट केव्हा आहे बी सेड इट्स ग्रेट आणि दुसरं ऑप्शन दिलं आहे आपल्याला त्यांनी इट्स ऑन सॅटरडे तर इट्स ऑन सॅटरडे हे आन्सर तिथं त्या क्वेश्चनला करेक्ट बसतंय म्हणून ते आपण आन्सरला सर्कल केलं आहे सेकंड व्हेर इज माय इंग्लिश बुक माझी इंग्लिशची बुक कुठे आहे बी इट्स ऑन द टेबल ती टेबलावर आहे आणि नंतरचं ऑप्शन दिलं आहे त्यांनी इट्स फ्रॉम चायना हे इनकरेक्ट आन्सर आहे चुकीचं आहे म्हणून आपण त्याला सर्कल नाही केलं आहे थर्ड हुज बाईक इज दिस ही बाईक कोणाची आहे तर त्याचा आन्सर आहे इट्स माय अंकल्स बाईक ती माझ्या काकांची बाईक आहे अशा पद्धतीने ते आन्सर करेक्ट आहे फोर्थ हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव तुला किती मित्र आहेत आन्सर फायू आणि फायू इयर्स ओल्ड हे चुकीचं आहे म्हणून फायूला आपण सर्कल केलं आहे फिफ्थ व्हॉट इज इन युअर बॅग तुझ्या बॅगमध्ये काय आहे इट्स नेक्स्ट टू द डेस्क रॉंग देअर इज अ नोटबुक माझ्या बॅगमध्ये नोटबुक आहे तर हे आन्सर करेक्ट आहे बाळू सिक्स्थ हू इज युअर इंग्लिश टीचर तुमचं इंग्लिश टीचर कोण आहेत इंग्लिश शिकवणारे शिक्षक कोण आहेत तर त्यांचं नाव इथं आपण सांगायला हवं पण इथं काय म्हटलं मिस्टर सुरेश इज हिअर हे रॉंग आहे आणि त्याचा आन्सर करेक्ट आहे इट्स मिस्टर सुरेश माझ्या इंग्लिश टीचरांचं नाव आहे मिस्टर सुरेश अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी इथं सॉल्व केली त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये काय दिलंय त्यांनी नेक्स्ट पाहूयात आपण प्रॅक्टिस प्रिपेअर स्पीकिंग कार्ड्स ऑफ फूड फ्रेंड एनिमल बर्ड अँड हॉबी काय तयार करायला सांगितले त्यांनी स्पीकिंग कार्ड्स तयार करायला सांगितले आणि कोणावर आधारित तर फूड असेल फ्रेंड म्हणजे मित्र ॲनिमल म्हणजे ज्या आपण प्राणी म्हणतो आणि बर्ड म्हणजे पक्षी आणि हॉबी म्हणजे आपला आवडता छंद या विविध विषयांवर आपल्याला स्पीकिंग कार्ड्स तयार करायचे आहेत सेकंड टेक वन कार्ड अँड आन्सर द क्वेश्चन्स पहा एक एक्झाम्पल म्हणून स्पीकिंग कार्ड फूडचं त्यांनी तयार करून दाखवलेलं आहे आणि आपण ते स्पीकिंग कार्डवर कशा पद्धतीने क्वेश्चन्स द्यायचेत किंवा लिहायचे आणि त्याचा आन्सर आपण समोर ज्याला विचारायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलं hey, आहे आपण ते पाहूयात फर्स्ट व्हॉट इज युअर फेवरेट डिश हे स्पीकिंग कार्ड फूडविषयी आहे अण्णाविषयी आहे म्हणून इथं सगळे क्वेश्चन्स फूडवर आधारित असणार आहेत बाळणू फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी तुमची फेवरेट डिश कोणती तुम्हाला आवडणारी डिश कोणती किंवा आवडणारा पदार्थ कोणता तर ज्याला जे जा आवडेल तो त्या पद्धतीने आन्सर देईल की आय लाईक like माय फेवरेट डिश इज पावभाजी माय फेवरेट डिश इज पोहे लाईक दॅट आता पहा इथं पिक्चरमध्ये पोहे दाखवलेले आहे पण प्रत्येकाची फेवरेट डिशही वेगळीवेगळी असू शकते तर त्यानुसार प्रत्येकाचे आन्सर्स हे वेगळेवेगळे असतील सेकंड व्हाय डू यू लाईक इट तुम्हाला ती डिश का आवडते थर्ड व्हेन डू यू इट इट तू केव्हा खातोस ती डिश फोर्थ हाऊ ऑफन डू यू कुक इट तर साधारणतः तुम्ही ती केव्हा बनवतात फीप विच इनग्रेडियंट्स डू यू नीड फॉर इट तर ती डिश बनवायला किंवा तो पदार्थ बनवायला कोणकोणते इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आवश्यक असतात अशा पद्धतीने हे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी स्पीकिंग कार्ड तयार करून दाखवलं आहे तर प्रत्येकाचं स्पीकिंग कार्ड आपण तयार नाही करू शकत पण मी इथं एक दोन तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तयार करून दाखलोय बाणू स्पीकिंग कार्ड ॲनिमल ॲनिमलचं घेतलं आहे आपण तर ॲनिमलवर आधारित तुम्ही फोर क्वेश्चन विचारले तरी चालतील फायू सिक्स सेवन तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स येत असतील तेवढे तुम्ही त्या स्पीकिंग कार्डमध्ये लिहू शकतात तर आपण पाहूयात कोणकोणते क्वेश्चन्स आले तिथं डू यू नो द नेम्स ऑफ ॲनिमल्स तुम्हाला प्राण्यांची नावं माहिती आहेत का तर ज्याला जितके माहिती असेल तर तो सांगेल किंवा ज्याला माहिती असेल तो सांगेल येस आय नो द नेम्स ऑफ ॲनिमल्स अशा पद्धतीने सेकंड डू यू नो अबाउट द पेट ॲनिमल्स अँड डोमेस्टिक ॲनिमल्स तुम्हाला पेट ॲनिमलविषयी त्याचबरोबर डोमेस्टिक अॅनिमलविषयी सुद्धा माहिती आहे का तर त्यानुसारच तो समोरचा तुम्हाला आन्सर देणारे बाळू थर्ड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पेट ॲनिमल्स अँड डोमेस्टिक ॲनिमल्स डोमेस्टिक ॲनिमलमधला आणि पेट ॲनिमलमधला फरक माहिती आहे का फोर्थ डू यू नो वाईल्ड ॲनिमल्स तुम्हाला वाईल्ड ॲनिमल्स माहिती आहेत का फिफ्थ विच वाइल्ड अॅनिमल्स इज युअर फेवरेट कोणतं वाइल्ड एनिमल तुमचं फेवरेट आहे सिक्स्थ व्हाय दॅट अॅनिमल इज युअर फेवरेट तर तो एनिमल तुम्हाला का आवडतो सेवन्थ टेल द नेम ऑफ आर नॅशनल अॅनिमल आपला राष्ट्रीय प्राण्याचं तुम्हाला नाव सांगायचं येतं तर अशा पद्धतीने याचे आन्सर नाही लिहायचे आहेत बाण तुम्हाला तर हे फक्त स्पीकिंग कार्ड तयार कसं करायचं हा एक तुमच्यासाठी नमुना आहे जसं त्यांनी आपल्याला सॉल ॲक्टिव्हिटीमध्ये फूडचं एक सॅम्पल एक एक्झाम्पल त्यांनी घेतलं होतं तशाच पद्धतीने आपण त्यांनी जे सांगितले स्पीकिंग कार्ड तयार करायला ॲनिमलचं तयार करा बर्डचं तयार करा हॉबीचं तयार करा, करा किंवा फ्रेंडविषयी तयार करा तर मी इथं दोन तुम्हाला स्पीकिंग कार्ड तयार करून दाखवलेत तुम्ही हे स्पीकिंग कार्ड तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात किंवा कार्डशीटवर सुद्धा बनवून घेऊ शकतात तुमच्या शिक्षकांनी जसं सांगितले असेल तसं तुम्ही बनवू शकतात किंवा नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात आता नेक्स्ट स्पीकिंग कार्ड पाहूया तर व्हॉट इज युअर हॉबी हॉबी म्हणजे काय छंद तर तुमचा आवडता छंद कोणता तर मी हे जे क्वेश्चन्स तुम्हाला पुढे दिलेले आहेत ते माझी रीडिंग ही हॉबी घेऊन ही लक्षात घेऊन मी हे सगळे के क्वेश्चन्स तयार केलेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा लिहून घेऊ शकतात सेकंड विच टाईप ऑफ बुक्स डू यू हॅव तर रीडिंग ही हॉबी असल्यावर वाचण्याचा छंद असल्यावर आपण बुक्स बोलणार आहोत म्हणून मी ते बुक्स विषयी क्वेश्चन्स घेतलेत बाळांनो तर तुम तुम्हाला कोणत्या टाईपचे बुक तुमच्याकडे उपलब्ध आहेत थर्ड विच टाईप ऑफ बुक डू यू रीड तुम्ही कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचतात फोर्थ विच बुक डू यू लाईक द मोस्ट तुम्हाला कोणतं पुस्तक जास्त आवडलं फिफ्थ व्हेन डू यू गेट टाईम टू रीड बुक्स तुम्हाला पुस्तकं वाचण्यासाठी केव्हा वेळ मिळतो सिक्स्थ हू इज युअर फेवरेट रायटर आणि तुमचा आवडता असा लेखक कोणता अशा पद्धतीने हे स्पीकिंग कार्ड हॉबीविषयी तयार झालं आहे बाळू जसं मी तुम्हाला ॲनिमलविषयी स्पीकिंग कार्ड तयार करून दिलं तसं तुम्ही बर्ड सुद्धा तयार करू शकतात पण मला तरी असं वाटतं की हे दोन स्पीकिंग कार्ड सुद्धा तुम्हाला सफिशियंट आहेत ओके नेक्स्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पॅरल ॲक्टिव्हिटी ऑर रिन्फोर्समेंट काय म्हटलं यात त्यांनी मॅच ए विथ बी टू मेक क्वेश्चन्स तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी दिले गेले आहेत आणि तुम्हाला ते मॅच करायचे आहेत कोणते क्वेश्चन्स तयार होतील ते आपण पाहूयात तर मी ऑलरेडी तुम्हाला इथं आन्सर्स दिलेत बाळनो पहा हू इज युअर बेस्ट फ्रेंड सेकंड व्हॉट इज इन युअर बॅग थर्ड व्हेअर आहे बाळनो इथं ॲक्च्युली वेअरशी जुळणार हे डबल येईल सेंटेन्स व्हेअर इज युअर बेस्ट फ्रेंड हे करेक्ट येईल तिथं पण जर लाईकच्या जागेवर लिव्ह असेल एखाद्या वेळेस प्रिंटिंग मिस्टेक असेल तर हा सुद्धा एक नवीन क्वेश्चन तिथं तयार होऊ शकतो जो मी तुम्हाला करून आहे व्हेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता अशा पद्धतीने किंवा तुम्ही व्हेअर इज युअर बेस्ट फ्रेंड याच्याशी म्हणजे डीशी ती पेअर जुळू शकते बाळू ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात फोर्थ हाऊ मेनी सिस्टर्स डू हॅव तुला किती बहिणी आहेत फिफ्थ व्हेन इज इट युअर बर्थडे बर्थडे केव्हा आहे आणि हूज बॅट इज दॅट अशा पद्धतीने हे आन्सर्स मी तुम्हाला दिलेत इव्हॅल्युएशनमध्ये काय म्हटलं आहे फर्स्ट लुक अराऊंड थिंक अँड फ्रेम ॲटलीस्ट फिफ्टीन क्वेश्चन्स म्हण लुक अराऊंड म्हणजे सभोवताली पहा आणि विचार करा थिंक अँड फ्रेम ॲटलीस्ट फिफ्टीन क्वेश्चन्स म्हणजे पंधरा क्वेश्चन तुम्हाला या सभोवतालच्या गोष्टींवर तयार करायचे आहेत बनवायचे आहेत सेकंड कम्पेअर युअर क्वेश्चन्स अँड कीप ॲडिंग टू युअर लिस्ट स्टील ईच वन हॅज अ से टॉप ट्वेंटी फाय डिफरंट क्वेश्चन्स अशा पद्धतीने तुमचे जे क्वेश्चन असतील त्यांना कम्पेअर करायचं आहे आणि काय करायचं आहे एक एक, एक असे सेट बनवायचे आहेत त्याचबरोबर त्या क्वेश्चन्समध्ये ॲड करत जायचे जवळपास ट्वेंटी फाय क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे आहेत त्यानंतर थर्ड लिस्ट डाऊन सच क्वेश्चन्स फ्रॉम माय इंग्लिश बुक फाईव्ह तुमच्या फिफ्थच्या इंग्लिश बुकमधून सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्हाला घ्यायचे आहेत ते सुद्धा लिहायचे आहेत फोर्थ यूज सच क्वेश्चन्स इन द क्लासरूम कॉन्व्हर्सेशन ड्युरिंग द इंग्लिश लेसन्स आणि जेव्हा तुम्ही इंग्लिशचा पिरियड असतो तेव्हा कॉन्व्हर्सेशनमध्ये संभाषण करताना एकमेकांशी बोलताना क्लासरूममध्ये या क्वेश्चन्सचा उपयोगसुद्धा करायचा आहे बाणू ओके तर मी तुम्हाला थर्टी क्वेश्चन्स दिलेले आहेत जे तुमच्या काही माय इंग्लिश बुक सुद्धा आहेत त्याचबरोबर लुक अराउंड थिंक अँड फ्रेम असं जे म्हटलंय फर्स्टमध्ये तर सबोदारच्या गोष्टींवर सुद्धा काही क्वेश्चन्स आहेत आणि अशा विविध पद्धतीने तयार करून थर्टी क्वेश्चन्स मी इथं दिले आहेत ते पाहूयात नाव लेट्स रीड क्वेश्चन्स वन बाय वन फर्स्ट विच सीजन इज गोइंग ऑन नाव अ डेज Second, which is your favorite season? Third, why do you like that season? Fourth, how many brothers and sisters do you have? Fifth, what is the name of our country? Sixth, who is our prime minister? Seventh, do you know the name of our health minister? Eight, when is your brother's birthday? Nine, what is your mother's name? 10. What is your father's name? 11. Do you have grandparents? 12. Who is your favorite grandmother or grandfather? 13. What is your village name? 14. Who is your neighbor? 15. How many trees are there in your surrounding? 16. How many vehicles do you have? 17. Do you like to sing and dance? 18. Who is your favorite singer? 19. Which type of things we use mostly in rainy season? 20. What is your full name? 21. What games do you play? 22. What subjects do you like? 23. What is your favorite dish? 24 what you like to do 25th what do you want to learn 26 where is your school Twenty-seven, who is your class teacher 28 is the market near from your home 29 do you get pocket money from your father 13 tell me something about yourself तुमच्या बुक सुद्धा आहेत बाळांडो तर तुम्ही ते कॉन्व्हर्सेशनसाठी यूज करू शकतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो इव्हॅल्युएशन नंतर दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट क्यू आर कोड लिंक तुम्हाला काही लिंक दिलेल्या आहेत तर त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही काही व्हिडिओ तिथं पाहू शकतात बाळणो ओके इवॅल्युएशनमधले जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात ॲज अ आन्सर माय टेक अवे टुडे आयलंड टू अंडरस्टँड क्वेश्चन्स रिक्वेस्ट कमांड्स आज आपण क्वेश्चन रिक्वेस्ट आणि कमांड्स असतील ते समजून घ्यायला शिकलो आणि त्याचबरोबर टू यूज सच क्वेश्चन्स इन द क्लासरूम कॉन्व्हर्सेशन क्लासरूम कॉन्व्हर्सेशनमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स यूज करायचे हे सुद्धा शिकलो आहोत बाळनो तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल सगळे आन्सर्स मी तुम्हाला तिथं दिले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात Okay, thank you.